छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक. माननीय माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अधिवेशन काळामध्ये हे विधान केलं आणि त्यावरून ही चर्चा सुरू झाली. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक. छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनेकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या. या अनेक गोष्टी लिहून ठेवत असताना सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर ठरतात का? जर आपण शंभूराजांनीच लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ पाहिला तर या बुधभूषण ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माची फार उत्तम चिकित्सा केलेली, त्यावर काही श्लोक त्यांनी नक्कीच रचलेले आहेत. हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक दंडक घालून दिला होता, एक फार महत्त्वाचा दंडक घालून दिला होता, तो म्हणजे माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. आणि त्यामुळे लोककल्याण हे स्वराज्याचं मूळ ध्येय होतं, हा मूळ गाभा होता. आणि असं करत असताना मग जबरदस्तीनं ज्यांचं धर्मांतर झालं त्यांचं शुद्धीकरण करून घेऊन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणं, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण हे सरसेनापती नेताजीराव पालकरांचं उदाहरण आहे. त्यांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा त्यांचं हिंदू धर्मात त्यांचं स्वागत केलं होतं. धर्मवीर ही उपाधी त्यांना का लागली? तर धर्मवीर ही उपाधी लागत असताना अनेकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं. आता धर्मासाठी बलिदान दिलं या गोष्टीचा जर आपण चिकित्सक पद्धतीनं विचार केला तर यामधले काही इतिहासकार आहेत, म्हणजे खाफी खान आहे, ईश्वरदास नागर आहे, भीमसेन सक्सेना आहे आणि त्याचबरोबर साकी मुस्तैद खान आहे. हे चारही इतिहासकार यांनी जे काही लिहून ठेवलंय, हे लिहून ठेवलेलं जे आहे, जे पुरावे उपलब्ध आहेत, समकालीन पुरावे उपलब्ध आहेत, या समकालीन पुराव्यांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की औरंगजेब बादशहानं शंभूराजांना बंदी बनवल्यानंतर, शंभूराजांना दग्यानं कैद केल्यानंतर दोनच महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि हे प्रश्न होते स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि दुसरा प्रश्न होता औरंगजेबाची कोणकोण लोक हे संभाजीराजांना सामील आहेत. हे दोनच प्रश्न हे औरंगजेबाने विचारले असं हे चारही इतिहासकार त्यांच्या त्यांच्या लिखाणामध्ये हे नमूद करतात. आणि त्यामुळे जबरदस्तीनं धर्मांतर करण्याला संभाजीराजांनी नकार दिला या गोष्टीला समकालीन पुराव्यांमध्ये कुठेही आधार मिळत नाही. नंतरच्या काळामध्ये जे सातत्यानं संशोधन केलं, म्हणजे अनेक मोठे लेखक आहेत, सेतू माधवराव पगडी असतील, वासी बेंद्रे असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार स्वतः असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, अशा अनेक लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जाज्वल्य चरित्र हे समोर आणलं. आणि असं आणत असताना माझं जे प्रामाणिक मत आहे, जे मला असं वाटतं, ते म्हणजे या सगळ्या आधीच्या लेखनामध्ये एक गोष्ट अशी आपल्याला सदर दिसते की छत्रपती संभाजी महाराज हे बदफैली होते, त्यांची प्रतिमा ही मलिन करण्यात आली, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं हे मांडलं गेलं. जेव्हा ही संकल्पना येते ना, तेव्हा ही संकल्पना केवळ छत्रपती संभाजी महाराजांचे जे शेवटचे दिवस होते, त्यांना कैद केल्यानंतरच्या त्यांच्या असीम बलिदानापर्यंतचा जो काळ होता एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतं. जर आपण केवळ धर्मवीर ही बिरुदावली छत्रपती संभाजी महाराजांना लावली तर, पण त्यापेक्षा स्वराज्य रक्षक ही बिरुदावली खूप जास्त व्यापक ठरते. कारण स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 9व्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला, बिरजाराजे जयसिंगाच्या गोटात ओलीस राहिले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप यावे म्हणून मथुरेला छत्रपती संभाजी महाराज, म्हणजे अवघ्या 9-10 वर्षाचे शंभूराजे हे मथुरेत राहतात, त्यानंतर पुन्हा मुघलांशी महाराजांनी तह केल्यानंतर तत्कालीन औरंगाबादेला, म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला पुन्हा संभाजीराजे हे शहजादा मुअज्जमकडे थांबले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर अत्यंत शौर्यानं एकाच वेळी 5-5 आघाड्यांवर पंजेफाड करत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य राखलं. त्यामुळे केवळ धर्म म्हणण्यापेक्षा तत्कालीन इतिहासाचा जर आपण धांडोळा घेतला, तत्कालीन इतिहासाचा तर्कशुद्ध बुद्धीनं विचार केला तर देव, देश आणि धर्म या तीनही गोष्टींचा जो परिपाक होता तो म्हणजे स्वराज्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं. आणि या स्वराज्याचं रक्षण, म्हणजे मी सुरुवातीलाही म्हणालो, विचार करा स्वराज्याचा एक सुभा जो होता ना, म्हणजे औरंगजेबाच्या राज्यामध्ये एकूण 28 सुभे होते आणि त्यातला एक सुभा हा स्वराज्याच्या एकूण आकारमानाच्या
अडीच ते तीन पट होता. म्हणजे एवढ्या बलाढ्य सम्राटाला, एवढ्या मोठ्या शहेनशहाला या पद्धतीनं मुकाबला करणं आणि स्वराज्याचा एकही किल्ला जाऊ न देणं, हे जे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आहे, हे शौर्य स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये जास्त अधोरेखित होतं असं माझं प्रामाणिक मत आहे. स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमुळेच मिळू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही, पण जर आपण तर्कसंगत पद्धतीनं पाहिलं तर हे अवघड आहे. कारण अनेक वर्ष एक गोष्ट आपल्या मनावर बिंबवण्यात आलेली आहे. पण हा जो पण आहे की छत्रपती संभाजी महाराज असे होते, पण त्यांनी एवढंच केलं म्हणून ते एक प्रतीक कदाचित उजव्या विचारसरणीच्या लोकांनी हे प्रतीक समोर आणलं असेल, हे धार्मिक प्रतीक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान समोर आणलेलं असू शकतं. परंतु जर तर्कशुद्ध पद्धतीनं समकालीन पुराव्यांचा जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींतून माझ्या धाकल्या धन्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांविषयी बिरुदावली लावत असताना धर्मवीर या बिरुदावलीपेक्षा स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक आहे. या मातीसाठी, या मातृभूमीसाठी लढत असताना प्राणांची आहुती देऊन एक असीम प्रेरणा सर्वसामान्यांना लढण्यासाठी दिली असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी दिली. आणि म्हणून माझ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक ही बिरुदावली त्यांना जास्त शोभून दिसते. धन्यवाद.